नमस्कार, मी दीक्षा पाटील. लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भारतीय क्रिकेट टीमचा फलंदाज शिखर धवन आणि पत्नी आयशा मुखर्जीने घटस्फोट घेतला आहे. या दोघांनी 9 वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या घटस्फोटाची बातमी ऐकल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. जणू काही यांच्या लव्ह स्टोरीचा दुःखद अंत झाला आहे. भारतीय क्रिकेट टीमचा गप्पर म्हणून ओळखला जाणारा शिखर आयशाला कसा भेटला, या दोघांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात कशी झाली हे आज आपण जाणून घेणार आहोत. आयशाचे वडील हे बंगाली आहेत तर आई ही ब्रिटिश आहे. आयशाच्या आई वडिलांची भेट ही भारतात झाली होती पण त्यानंतर ते ऑस्ट्रेलियात गेले. आयशाचा जन्म जरी भारतात झाला असला तरी तिचे शिक्षण हे ऑस्ट्रेलियात झाले आहे, त्यामुळे आयशाकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही देशाचे नागरिकत्व आहे. तिचं घर मेलबर्नमध्ये आहे. आयशा ही एक किक बॉक्सर आहे. शिखर धवन आणि आयशाची पहिली भेट फेसबुकवर झाली होती. एक दिवस शिखर हरभजन सिंग सोबत गप्पा मारत होता, त्यावेळी त्याने अचानक हरभजनच्या फेसबुक अकाउंटवर आयशाचा फोटो पाहिला होता. तिचा फोटो पाहिल्यानंतर शिखरने आयशाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले. 2009 मध्ये शिखर आणि आयशा रिलेशनशिप मध्ये आले. यानंतर शिखरने आयशाला लग्नासाठी प्रपोज केले आणि आयशाने शिखरला होकार दिला, पण शिखरच्या कुटुंबाने त्यांच्या लग्नासाठी सहमती दिली नव्हती. याचं कारण म्हणजे आयशा ही शिखरपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. त्यासोबतच आयशा घटस्फोटीत असून 2 मुलींची आई आहे, पण शिखरने त्याच्या कुटुंबाला समजावले आणि 2012 मध्ये अखेर शिखर आणि आयशाने लग्न केले. त्यांच्या लग्नानंतर आयशा टीम इंडिया आणि IPL मॅच मध्ये शिखरला पाठिंबा द्यायची. 2014 मध्ये त्यांचा मुलगा जोरावरचा जन्म झाला. लग्नानंतर झालेल्या बदलाचे संपूर्ण श्रेय शिखरने आयशाला दिले होते. लग्नानंतर शिखर टीम इंडियामध्ये आला. शिखरने 2013 मध्ये कसोटी पदार्पण केले. त्यानंतर शिखर भारतीय टीमचा एक अप्रतिम खेळाडू झाला. या सगळ्याचे श्रेय त्याने आयशाला दिले होते. आयशाचे पहिले लग्न हे ऑस्ट्रेलियाच्या व्यावसायिकाशी झाले होते. त्यावेळी त्यांना 2 मुली झाल्या असून री आणि आलिया अशी त्या दोघींची नावं आहेत. लग्नानंतर शिखरने त्या दोन्ही मुलींना वडिलांसारखे प्रेम दिले. शिखरच्या या दोन्ही मुली सध्या ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत आहेत. दरम्यान आता आयशाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिचा आणि शिखरचा घटस्फोट झाल्याचं सांगितले आहे. याआधी शिखर आणि आयशाने एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं, त्यावेळी या दोघांच्या नात्यात अंतर आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. एवढंच नाही तर आयशाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील शिखरचे फोटो देखील डिलीट केले होते. मात्र शिखरच्या अकाउंटवर अजूनही आपल्याला आयशाचे फोटो पाहायला मिळते. आयशाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट शेअर करत त्यांच्या घटस्फोटाची बातमी जरी दिली असली तरी शिखरने अजूनही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.